सुद्धा गड्या बघा काय झाडी काय डोंगर काय दुखे काय नो आता पर्यटकांची गर्दी खूप वाढत चाललेली आहे. गरम गरम मका खायची मजा मिळते. म्हणजे चार खायची पूर्ण सुद्धा सुद्धा किंवा पाहायला भेटत आपण. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर मी तुमचा संकेत वावस्कर तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणावर जिथे जिवंतपणे आपल्याला स्वर्गाचा फील अनुभवायला मिळेल. आणि ते ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण म्हणून त्याची ओळख आहे असं हे ठिकाण म्हणजे माळशेज घाट. आणि या अशा या ठिकाणाला आपण आज भेट देण्यात चाललेलो आहे. आज आपल्याला या माळशेज घाटाची सफर करण्यासाठी जो आपल्याला मित्र लाभलाय तो आपला मित्र म्हणजे प्रणय राजपूरकर. तर मित्रांनो, आमचा हा माळशेज घाटाचा हा पहिलाच अनुभव असेल आमच्या दोघांचा सुद्धा, त्याचा सुद्धा आणि माझा सुद्धा. तर प्रणय, तुला कसं वाटतं या माळशेज घाटाचा? आपण फर्स्ट टाइम चाललोय, तुला कसं वाटतं इथे जाऊन? मस्त वाटतोय. आता माझं आधी एक ट्रेक झालेलं आहे, देवकुंड झालंय, तामणी घाट झालंय, त्यातला हा फर्स्ट टाइम आहे. माळशेज घाट म्हणजे एक स्वर्गात तिथं गेल्यावर आपल्या स्वर्गाचा फील होतो असं हा ठिकाण म्हणजे माळशेज घाट. तर आपण त्या माळशेज घाटाला चला आता आपण जाणार आहोत. आपल्या बुलेटनी आपण या माळशेज घाटाची सफर करणार आहोत. तर चला जाऊयात गणपती बाप्पा मोरया. तर चला आता माझ्या घाटची सफर करताना हा रिमझिम बरसणारा पाऊस आता चालू झालाय. हा बघा एकदम बारीक 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 पूर्ण पडतो हा पाऊस. मित्रांनो, माझ्या पॅकेजचा व्ह्यू पहा, एकदम कडक व्ह्यू आहे मित्रांनो, एकदम कडक. डोंगरावर धुक्याची चादर धरून बसवली बघा. तरी तर आता बाईक राईडची फिलिंग मला खूप भारी येते. आता मित्रांनो, आपण घरला निघताना खूप लवकर निघालो त्यामुळे आपण काय नाश्ता वगैरे केला नाही. पण इथं आपण आल्यावर म्हणजे या कशाळे गावामध्ये आलो, हा कशाळे गाव. आणि ह्या कशाळे गावामध्ये आपण थांबलेलो आहे. आपल्याला बाईक राईड करताना आपला खमंग एकदम खमंग असा ह्या बटाट्यावड्यांचा आपल्याला वास आला. त्यामुळे आपण इथंच थांबलो आणि आपण खाणार आहोत. तुम्ही पण या वडापाव खायला. मित्रांनो, इथला एवढा भारी व्ह्यू आहे ना, तर आपण डायरेक्ट इथं गाडी थांबून या व्ह्यू आपण डायरेक्ट कॅप्चर करणार आहोत. बघा बॅक साईडला हा व्ह्यू पहा, पूर्ण साईडला ह्या डोंगर रांगा धुक्याने पूर्ण ह्या घेरल्यात. आणि हा बघा इकडे सिद्धगड आहे, बघा पाठीमागं पूर्ण तो झाकून गेला धुक्यांनी. आणि खूप भारी व्ह्यू आहे आणि पूर्ण निसर्ग पूर्ण हिरवागार आणि हा रिमझिम पाऊस, त्यामध्ये बाईक राईड करायची ही मजाच वेगळी. मित्रांनो, एक नंबर. नक्की तुम्ही हा माळशेज घाटाचा नक्की तुम्ही अनुभव घ्या, खूप भारी इकडे व्ह्यू पाहायला भेटेल. माळशेज घाट कल्याण मुरबाड नगर रस्त्यावरून ठाण्यापासून 90 किमी अंतरावर आहे, तर कर्जतवरून 85 किमी अंतरावर आहे. मित्रांनो, माळशेज घाटाकडे जाताना झालेलं आपल्याला या लालपुरीचं दर्शन. मित्रांनो, माळशेज घाटाकडे आपल्याला जाताना एक कडक व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो. हा पहा मित्रांनो, एकदम कडक व्ह्यू. हवा
या डोंगरामध्ये आपल्याला निसते झरे पाहायला भेटतात, हे बघा बारीक बारीक धबधबे पाहायला भेटतात. आणि ह्या धबधब्यांना पाहून एकच आता बोलायचं वाटतंय, काय झाडी काय डोंगर काय धुके काय झरे आणि काय हा माळशेज घाटचा रस्ता सगळं ओके मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कधी आला नसाल तर नक्की या माळशेज घाटाला भेट द्या, एकदम कडक आहे. आणि आपला आपण जातो त्या रोडला पहा, एकदम कडक व्ह्यू आहे बघा. प्रणय प्रणयला आपण विचारू, प्रणय तो कसं वाटलं इकडे येऊन? एकदम मस्त फुल काय एकदम कडक से दादा. माळशेज घाट इथं थोडस जवळच आहे, आपण जाऊया तिकडे आता. मित्रांनो, माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेला हिल पास आणि एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. माळशेज घाट धबधबे, पर्वत, हिरवागार वनस्पती आणि प्राणी, ट्रेकर्स यांमुळे हा माळशेज घाट लोकप्रिय आहे. मित्रांनो, आपल्या समोर बघा हा केवढा मोठा कडा पाहायला भेटतो, एकदम बसलेला. माळशेज घाटाकडे जाताना आपल्याला या काळू वॉटरफॉलचे दर्शन घडले. हा पहा काळू वॉटरफॉल, आणि काळू वॉटरफॉल जाण्यासाठी बघा रोड आहे काळू वॉटरफॉल. जसं जसं आपण या माळशेज घाटाच्या वरती येतो तसं जसं आपल्याला वॉटरफॉल पाहायला भेटतात बघा, छोटे मोठे वॉटरफॉल पाहायला भेटतात. हा बघा आपल्याला पहिल्याच वॉटरफॉल लागलेला आहे आणि पर्यटकांची ही गर्दी आपल्याला पाहायला भेटते बघा, एकदम कडक वॉटरफॉल आहे मित्रांनो. असे आपल्याला वॉटरफॉल आता पाहायला भेटेल, जसं जसं पुढे जाऊ आपल्याला तसं आपल्याला वॉटरफॉल पाहायला भेटेल. मित्रांनो, आपण हा बॅक साईडला जो वॉटरफॉल पाहिलेला आहे तो पाहून आपण डायरेक्ट गाडी थांबून त्या वॉटरफॉलमध्ये आपण जाणार आहोत. खूप भारी वाटते, डायरेक्ट मला जायची इच्छा झालेली आहे, आपण आता जाऊया डायरेक्ट त्या वॉटरफॉलमध्ये. चला मित्रांनो, जसं आपण वरती आलो या वॉटरफॉलच्या इथं वरती आलो तसं आपल्याला वॉटरफॉलचा एकदम सुंदर नजारा आपल्याला पाहायला भेटतो. हा पहा एकदम सुंदर असा नजारा. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत डायरेक्ट वॉटरफॉलमध्ये ह्या वॉटरफॉलचा आनंद लुटण्यासाठी. मी आणि माझा मित्र प्रणय जाऊया डायरेक्ट वॉटरफॉलचा आनंद लुटण्यासाठी, आणि खूप पर्यटक ह्या वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत मित्रांनो. मित्रांनो, ह्या माळशेज घाटामध्ये का पर्यटकांची गर्दी होते ते आज मला कळलं, कारण इथलं वातावरण आणि इथला व्ह्यू पाहून इथे या पर्यटकांची खूप गर्दी आणि अफाट गर्दी आपल्याला पाहायला भेटते. या माळशेज घाटाचं वातावरण आधीच थंड आणि त्यात या वॉटरफॉलचं पाणी अजूनच थंड, पण या वॉटरफॉलला पाहून मन राहवलंच नाही. मित्रांनो, या छोट्याचा वॉटरफॉलचा थोडासा आनंद लुटूया, तर जाऊया या वॉटरफॉलमध्ये. आता पर्यटकांची गर्दी खूप वाढत चाललेली आहे या माळशेज घाटामध्ये. हे पहा जिकडे नजर जाईल तिकडे पब्लिकच पब्लिक. हे पहा माळशेज घाट हा धावपळीच्या जीवनातून वीकेंडला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही या छत्री पॉइंटवर आलात तर तुम्हाला जणू काही स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटेल. आणि मित्रांनो, आता म्हणजे आपण पॉइंटवर आहोत, तो पॉइंट आहे छत्री पॉइंट. या छत्री पॉइंटला छत्री पॉइंट का बोलतात, जर तुम्ही छत्री घेऊन आलात तर छत्री डायरेक्ट पॉवर होतं, म्हणजे अशी उलटी होते डायरेक्ट ती हवेने. आणि मित्रांनो, तुम्हाला बोललेलो या माळशेज घाटामध्ये आल्यावर आपल्याला स्वर्गाचा फील होतो, साक्षात आपल्याला स्वर्गाचा फील पूर्ण बघा. आजूबाजूला आपल्याला धुकाच पाहायला भेटतो बघा, जिथं पाहाल तिथं धुका, आपल्या आजूबाजूला पूर्ण धुकाच धुका बघा, पूर्ण स्वर्गाचा फील वाटतो इकडे आल्यावर. तुम्ही सुद्धा इकडे या माळशेज घाटाला नक्की भेट द्या मित्रांनो. हा पहा मित्रांनो, पूर्ण या घाटामध्ये पूर्ण धुका उतरला, ढग उतरलेत पूर्ण आहे बघा. आणि पुढचं आपल्याला काहीच दिसत नाही, एवढा धुका पडला या इकडे. आणि पर्यटकांची ही गर्दी, मित्रांनो आता आपण पाहू शकता या पर्यटकांची गर्दी. आणि अजून अशी गर्दी वाढत चाललेली आहे या पर्यटकांची. आणि मित्रांनो, तुम्ही बॅक साईडला पाहू शकता काही जणांनी नाव लिहिले आहेत, आय लव्ह यू, आय लव्ह यू रोहित.
तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे गड किल्ले जिंकले त्यांनी कधी त्यांचा स्वतंत्र नाव कधी दिलं नाही. तर मित्रांनो, आपण काय या जागेवर या जागेवर नाव नव्हतं तो आयलो पुन्हा या आपण असे नाव नको या आपण या जागेची वाटणं करतो. तर मित्रांनो, कधी तुम्ही आला तर असं करू नका. या माझ्या गटामध्ये आल्यावर पूर्ण भिजून गेले आणि पूर्ण अंगाची कुल्फी झाले, कुल्फी म्हणजे पाठ कुल्फी होऊन गेलेले. पूर्ण थंड थंड आणि आधी तिथलं वातावरण पूर्ण थंड आणि हा बघा पूर्ण पूर्ण बघा तिथे धुका सुद्धा पाठवलं मित्र. हा बघा धुका धुका आणि मित्रांनो, ते पहाल किती धुका धुका पाहायला भेटतो मित्रांनो. हे बघा पुढचं आपल्याला काही दिसत नाही, एवढा धुका या इथे माळशेत घाटामध्ये. आणि पर्यटकांची गर्दी सुद्धा पाहायला भेटते. बघा आता आपण जाऊया या कड्यावर पडणाऱ्या छोट्याशा धब्यामध्ये, थोडासा भिजूया, थोडीशी एन्जॉय करूया मित्रांनो. आणि प्रणय लावून लावूया. तर चला मित्र, तुम्ही पण थोडीशी एन्जॉय करूया. पूर्ण थंड थंड वाटतंय, आधीच पूर्ण कुल्फी झाली, त्यात अजून कुल्फी होतो मित्रांनो. बघा आपल्याला हे छोटे मोठे आपल्याला धबे पाहायला भेटतात. आणि हे बघा या साईडला पूर्ण बघा निसर्गरम्य वातावरण आणि पूर्ण हिरवगार हे झाडी आणि डोंगर आहे बघा. आणि हा धुका बघा पूर्ण खाली उतरला पूर्ण हा धुका. मित्रांनो, आपण माळशेत घाटामध्ये आल्यावर आपल्याला ह्या देवाचं स्थान पाहायला भेटतं. आणि आपल्याला हे काका भेटले, त्या काकांकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया. काकांचं इथं छोटंसं दुकान आहे, त्या काकांकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया देवांची. तर काका, या देवांची थोडी आम्हाला माहिती सांगा. या देवाची माहिती म्हणजे असं, ज्यावेळी माळशेत घाट सुरू झाला त्यावेळेस ह्या शंकराची स्थापना झालेली. आणि पूर्वी ह्या जुन्या घाटामध्ये गणपतीचं मंदिर होतं, ते गणपतीचे स्थान पण इथं केलेलं आहे. त्या घाटाला 40 ते 45 वर्ष झालेले आहेत. हा माळशेत घाट सिंगल रोड होता, आता डबल रोड झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेणार आहोत शंकराचं, तर जाऊयात आपण डायरेक्ट आतमध्ये. आणि मित्रांनो, आतमध्ये आल्यावर आपल्याला बघा शंकरची पिंड दिसते आणि आपली दत्ताची मूर्ती दिसते. बघा खूप सुंदर असा मंदिर आहे मित्रांनो. हा नक्की तुम्ही माझे घाटामध्ये आलात तर नक्की तुम्ही या मंदिराचं दर्शन घ्यावा. मित्रांनो, इकडे आपल्याला शनिदेवाची मूर्त पाहायला भेटते. बघा मित्रांनो, या माळशेत घाटामध्ये आल्यावर आपल्याला साक्षात हनुमानाचं सुद्धा दर्शन भेटतं आपल्याला. बघा बोला बजरंग बली की जय. या माळशेत घाटामधला हा बघा हा रोड पहा, पूर्ण गुफेवरन रोड जातो हा. मित्रांनो,
मित्रांनो, या थंडगार हवेत या ठिकाणी गरम गरम मका खायची मजाच वेगळी मित्रांनो। आणि हा व्ह्यू पाहून आपण हा मका खाणार आहोत, तर मित्रांनो या तुम्ही पण मका खायला या। मित्रांनो आता बघूया आपण याला, बघा समोर आपलं माकड आहे, तुम्ही माकडाची मजा पण घेऊया या। नो या टनलच्या साईडलाच आपला थंब पॉइंट आहे, तर आपण या थंब पॉइंटकडे जाऊया। आता आपण चाललोय थंब पॉइंटकडे, थंबचा पॉइंट एकदम खूप एकदम पर्यटक पाहायला भेटेल तुम्हाला। मित्रांनो आता आपण पोहोचलो या थंब पॉइंट वर। हा पहा बॅक साइडला थंब पॉइंट, आणि पर्यटक तू जाऊ शकता, पूर्ण पर्यटकांची गर्दी हे पहा। तर मित्रांनो आता आपण आलो या थंब पॉइंट वर, बॅक साइडला तू पाहू शकता हा थंब पॉइंट, पण पूर्ण तो धुक्याने भरला आणि माझ्या चारही साईडने पूर्ण धुका धुका तुम्हाला पाहायला भेटेला। बघा मित्रांनो या माळशेज घाटामध्ये येऊन खूप बरं वाटलं, आणि म्हणजे खूप स्वर्गाचा फील अनुभवला आम्हाला इथं। आणि मित्रांनो तुम्ही कधी आला नसेल तर तुम्ही नक्की या माळशेज घाटाला नक्की तुम्ही भेट द्या। आणि आता आम्ही आहोत हा बघा जवळ, आणि मित्रांनो हा लास्टचा शेवटचा पॉइंट आपला, आणि इथनं आपण आपण घरचा प्रवास आता करणार आहोत। तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त मित्रांनो ही व्हिडिओ शेअर करा। तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, चला बाय।